सहर्ष स्वागत आमच्या पिंपळे गुरव शाळा क्रमांक 54 पीसीएमसी पुणे या शाळेने 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त अगदी भरगच्च कार्यक्रम घेतले, त्याची एक झलक स्वरूप व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे। बाल दिनानिमित्त बाल जत्रा, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला, कला दालन, कार्यानुभवच्या अनेक वस्तू, अनेक खेळ, बाहुली नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यछटा अशा विविध रूपी आणि विविध ढंगी कार्यक्रमांनी 14 नोव्हेंबर हा दिवस आम्ही साजरा केला। त्यात सोलो नृत्य होतं, छोट्या छोट्या मुलींचं सोलो नृत्य होतं, त्याचप्रमाणे लोकगीत होते, लोकनृत्य होते, असे अनेक प्रकारचे सांस्कृतिक उपक्रमांनी 14 नोव्हेंबर हा दिवस आम्ही छान साजरा केला। सांस्कृतिक उपक्रम झाल्यानंतर मुलांना शिक्षणाचं योग्य वळण देण्यासाठी एक पात्री प्रयोग सादर करणाऱ्या चव्हाण मॅडम आल्या होत्या, त्यांचंही स्वागत आमच्या मुख्याध्यापिका यांनी केलं। त्याचप्रमाणे मुलांनी वर्गात सुद्धा कार्यक्रम घेतले। रांगोळी कक्ष, चित्रकला स्पर्श कक्ष असे विविध कक्ष आम्ही तयार केले होते। या कार्यक्रमाला माननीय पर्यवेक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालक सदस्यांनी सुद्धा भेटी दिल्या। चित्रकलेमध्ये किंवा रांगोळी स्पर्धेमध्ये फक्त रंगांचाच वापर केला नाही तर पाना फुलांचा सुद्धा छान वापर करून सुंदर अशा कलाकृती सादर करण्यात आल्या। भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। प्रत्येक वर्गाला विशिष्ट प्रकारचं चित्र रंगवण्यास देण्यात आलं आणि सर्व वर्गांनी, इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेतला। त्याचप्रमाणे विज्ञान प्रयोगासाठी सुद्धा एक दालन तयार करण्यात आलं आणि त्या दालनामध्ये अनेक छोटे मोठे प्रयोग स्वतः विद्यार्थ्यांनी केलेले दाखवले आणि पालकांना ते समजूनही सांगितले। उदाहरणार्थ पाण्यात विरघळणारे तरंगणारे पदार्थ, किंवा ही मुलगी सांगते आहे वाहतुकीची साधने, किंवा धान्य, कडधान्य, तृणधान्य, असे अनेक विविध प्रयोग, छोटे मोठे प्रयोग मुलांनी स्वतः सादर केले। हवेला दाब असतो, हवा जागा व्यापते, फुफ्फुसाचे आकुंचन व प्रसरण, श्वसन, असे अनेक त्वरण, अशा अनेक गोष्टी इथे सादर करण्यात आल्या। ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्या सर्व प्रयोगांचं प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हेड मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। विविध खेळही घेण्यात आले, त्यामध्ये लिंबू चमचा, बाहुली नाट्य सुद्धा वाघ मॅडम यांनी घेतलं। चाचा आणि रूम विषयी काही मुलांनी भाषणे केली, त्यामध्ये मराठीतून काहींनी केली तर इंग्लिश मधून काहींनी केली, काहींनी परकीय भाषेतून सुद्धा भाषणे केली। अशा प्रकारे विविध रूपे, विविध ढंगी, विविधता आणण्याचं काम ह्या कार्यक्रमात केलं गेलं। चला आता आपण खाऊ गल्लीची मजा पाहूया। खाऊ गल्लीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। खूप गर्दी जमली होती आणि विद्यार्थ्यांना नफा सुद्धा झाला त्यातून आणि आनंद निर्मितीही झाली। आनंद निर्मिती त्याचप्रमाणे व्यवहार ज्ञानही ह्या खाऊ गल्लीमधून विद्यार्थ्यांना मिळालं आणि म्हणून हे मॅडमने त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करताना आपल्याला त्या दिसत आहेत। विविध वस्तू पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः आणले होते, त्यासाठी त्यांनी हातात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि केसाला सुद्धा प्लॅस्टिक वापरलेलं आपल्याला पाहायला मिळालं। काहींनी भजी आणली तर काहींनी इडली आणली होती, काहींनी पाणीपुरी आणली होती, काहींनी ओली भेळ आणली होती, असे विविध इने पराठा आणला होता, अशा विविध पदार्थांनी सजला होता। त्याचप्रमाणे जेवणामध्ये सुद्धा शिरा देण्याचं काम केल्यामुळे आणखीनच दुग्ध शर्करेचा योग आला। अशा प्रकारे
आम्ही विविध रूपी बालदिन साजरा केला। धन्यवाद।